आपल्या घराबद्दल. तर मग घराला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हाऊस. आणि आपल्या हाऊस मध्ये काय काय असत ते आपण बघूया. हे पहा, आपल्या घराचा बाहेरून व्ह्यू कसा दिसतो ते, आणि आपण कशाला काय म्हणतो ते बघूया. हे आहे गॅरेज. हे आहे गॅरेज. गॅरेज कशासाठी असत? आपले गाड्या लावण्यासाठी. कार, बाईक, बायसिकल या आपण या गॅरेज मध्ये लावत असतो. ही आहे बाल्कनी. पहिल्या मजल्यावर जी रूम आहे त्याची ही बाहेरील बाजूने बाल्कनी दिसते आहे. आणि या विंडोज, या खिडक्या दिसत आहेत. हे आहे छप्पर म्हणजे रूफ. आणि या स्टेअर्स, पायऱ्या ज्याने आपण घरात प्रवेश करतो. चला तर मग घरात काय आहे ते बघूया. ही आहे आपली लिव्हिंग रूम म्हणजे बैठक रूम. आपल्या बैठकीत आपण खूप साऱ्या वस्तू ठेवत असतो. त्यातल्या आपण काही वस्तू बघूया. आपण टीव्ही ठेवतो. आपण ही भिंतीवरील वॉच लावतो. टेबल आणि चेअर्स, छोटा टेबल आणि चेअर्स. आहे सोफा. हे आपण इथे पुस्तकं ठेवली आहेत, बुक्स. ही फ्रेम आहे. ही आहे चटई, मॅट. आपण फ्लॉवर पॉट सुद्धा ठेवली आहेत लिव्हिंग रूम मध्ये. ही आहे आपली स्वयंपाक रूम, याला काय म्हणतात? किचन. किचन मध्ये काय काय असत? हे आहे वॉटर फिल्टर. हे फ्रीज. हे आहे मायक्रोवेव्ह. हे ओटीजी. हे सिंक म्हणजे भांडे घासण्याचे बेसिन. हे आहे युटेन्सिल्स म्हणजे भांडे. हे आहे कबर्ड्स. हे किचनचं फर्निचर आहे. त्यात ही कबर्ड्स आहे, ही किचन ट्रॉलीज आहे. अशा बऱ्याच वस्तू, गॅस, फ्लॉवर पॉट्स आपण किचन मध्ये ठेवत असतो. ही आहे बेडरूम. बेडरूम मध्ये एक बेड आहे आणि हा छोटा बेबीचा कॉट आहे. किचन मध्ये पण, बेडरूम मध्ये पण भरपूर वस्तू आहेत. फ्रेम्स, टीव्ही, आराम खुर्ची, रेस्टिंग चेअर. आहे डायनिंग एरिया. इथे हा आहे डायनिंग टेबल. घरातली सर्व मंडळी येथे जेवणासाठी, नाश्त्यासाठी एकत्र येतात. त्यात हे आजोबा, आजी, आई, बाबा आणि ही मुलं. काय खातात ते? सूप. हे आहे बाथरूम. बाथरूम मध्ये काय तर आहे बाथटब. आंघोळीसाठी बाथटब आहे. इथे टॉवेल ठेवलाय. हे लागणारे शॅम्पू, साबण, लिक्विड साबण असे सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवलंय बाथरूम मध्ये. नंतर बघूया टॉयलेट. टॉयलेट मध्ये काय? टॉयलेट पॉट आहे. टॉयलेट पेपर असतो. ही एक चटई आहे. मॅट, वॉश बेसिन आहे आणि टॉवेल आहे. ही आहे आजीची रूम. यात लॅम्प ठेवलाय. फोटो फ्रेम्स आहेत आजीबाबांच्या. अशी ही छोटीशी रूम आहे. ही आहे कम्प्युटर रूम. याला आपण स्टडी रूम देखील म्हणू शकतो.
हा कम्प्युटर टेबल आहे, ज्यावर कम्प्युटर ठेवलाय ही चेअर आहे बसण्यासाठी, आणि ही स्टडी करण्याचा टेबल, इथे बुक्स आहे. हा मुलगा लॅपटॉपवर काम करतोय इथे बसून. अशी ही स्टडी रूम आहे. पहिल्यात आपण थोड्या वेळात आपल्या घरातल्या सगळ्या रूम्सची आणि वस्तूंची ओळख करून घेतली.